हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव महेश सिंह वारंग, मी केंद्र डोंबिवली MIDC, मी बापूंकडे 2005 सालापासून येतो. हा जो माझा अनुभव आहे तो माझा कॉलेज इंटिग्रेटेड कसं झालं याबद्दल आहे. मी लहानपणापासून एका चांगल्या शाळेत शिकत आलो आहे. ते या शाळेतली मुलं, माझी मित्र सगळी खूप चांगल्या घरातून येत होती. म्हणून मला त्या चांगल्या मुलांच्यात राहण्याचा खूप अनुभव होता. आणि तर मग मला त्यांच्यात राहण्याचा असं वाटत नव्हतं. मी मम्मीला नेहमी घरी येऊन सांगायची, मम्मी हे जे जाम मुलं जाम मस्ती करत, मला काही शिकवलेलं कळत नाही वगैरे. आणि मम्मी बोलायची, ठीक आहे आता 2 वर्ष तू सहन कर, नंतर आपण पुढचं चांगलं कॉलेज बघूया. आणि मी ज्या क्लासला जायचो विद्या अलंकार, तिकडली एक बॅच इंटिग्रेटेड होती. आता इंटिग्रेटेड म्हणजे फक्त 2 दिवस कॉलेजला जायचं फक्त प्रॅक्टिकलला, बाकीच्या वेळेस काहीतरी मॅनेज होतं आणि आपल्याला सगळं क्लासमध्ये शिकवतात. तर माझ्या क्लासची पण एक बॅच होती. तर मला सारखं असं मनात वाटायचं की आपण पण त्या बॅचमध्ये असायला पाहिजे. आणि नंतर थोड्या वीकनंतर असं व्हायला लागलं की माझ्या क्लासमध्ये सकाळचं लेक्चर असतं, फक्त सकाळचं 7 ते 9:30. आणि त्याच टायमाला गुरुवारचं कॉलेजमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल असायचं 8 वाजता. तर मग हे कोलाइड व्हायचं सारखं. ते असे 2-3 वीक गेले की खूप कोलाइड व्हायला लागलं आणि मला क्लास अर्ध्यातूनच सोडून यायला लागायचं प्रॅक्टिकलसाठी, कारण की प्रॅक्टिकल पण इम्पॉर्टंट होते. आता 2-3 वीक्स गेले असं करत करत ते अर्धवर सोडून इथं यायचं वगैरे. तर मग मी एकदा शनिवारी ठरवलं की आता आपण संवादामध्ये सांगायचं मोठ्या आईला की मोठी आई तू आता काहीतरी बघ, कारण की माझं हे कोलॅप्स होतं सारखं. ज्या शनिवारी बोलायचो त्या पुढच्या गुरुवारी एक तर प्रॅक्टिकल कॅन्सल व्हायचं, नाही तर क्लास कॅन्सल व्हायचा. असं खूप सॅटर्डे चालत गेलं. परत ते नेहमीसारखं चालू व्हायला लागलं, कोलॅप्स व्हायला लागले, मला अर्धवर सोडून यायला लागायचं. तर आता गुरुवारी एका गुरुवारी मी गेलो आणि मोठ्या आईला गुरुवारच्या उपासनेमध्ये सांगितलं की आई आता तू बघ, कारण की आता खूपच कोलॅप्स व्हायला लागले, आता मला वाटत नाही की मी ते पूर्ण ते सी, कारण की ते एंट्रन्स जेई मेन्स आणि CET क्लासमध्ये शिकवायला लागायचे. म्हणून ते सोडून यायला पण मला वाईट वाटायचं, कारण की ते परत पूर्ण कवरअप करण्यासाठी मला जाम मेहनत करायला लागायची. तर आईला सांगितलं की आई असं असं आहे, तू बघ आता तुझ्याप्रमाणे काय करतेस तू. तर मग आईला सांगितलं आणि ते गोष्ट मी तेव्हाच विसरलो जेव्हा तेव्हा ते गुरुवारी घडलं. त्यानंतर नेक्स्ट संडेला मला क्लासवाल्यांनी बोलवलं, एकट्यालाच बोलवलं. मी पेपर लिहित होतो आणि मला एकट्यालाच क्लासवाल्यांनी बोलवलं. तर मला पहिलं वाटलं की काय ओढायला वगैरे काय मस्ती वगैरे केली नाही तरी पण मला बोलवत आहेत. तर मी गेलो, त्या मॅम बोलल्या की मयुरेश तुझं बायोचं लेक्चर होत नाही आहे. मी बायो IT आणि बायो असे सब्जेक्ट घेतले, तर क्लासमध्ये माझे बायोचे एवढे लेक्चर झाले नाहीत, एकही लेक्चर झाले नाही. आणि आम्ही बायोचे पण पैसे भरलेत. तर ते बोलले की तू बायोचे पैसे भरले तर बायोचं लेक्चर काय तुझ्या एकट्यासाठी होणार नाही, म्हणून तू तुझ्या त्याच पैशामध्ये इंटिग्रेटेड करून घे. लगेच त्याच रविवारी माझं इंटिग्रेटेड एका दिवसात झालं. तर इंटिग्रेटेडला बाकीच्या मुलांनी कॉलेजमध्ये 50,000 एक्स्ट्रा भरले, ते माझ्या 25,000 माझं पूर्ण इंटिग्रेटेड झालं आणि एका दिवसात झालं. मी माझ्या नंतर मित्रांना सांगितलं की माझं एका दिवसात झालं इंटिग्रेटेड. ते बोलले कसं झालं, आम्हाला तर 5-5 दिवस फेऱ्या मारायला लागल्या आणि आमच्याकडून 50,000 रुपये एक्स्ट्रा घेतले. तर मी बोललो माझा आहे मला बाप बसल्यावरती माझा, म्हणून त्यांनी सगळं केलं माझं. आणि हा एक माझा संवादावरचा एक अनुभव आहे की बापू आपण जे बोलतो त्या संवादामध्ये 5 मिनटं ते फार महत्त्वाचं असतं, कारण की त्याच्यावर आपण थेट संवाद साधू शकतो आपल्या बापूबरोबर आईबरोबर. आणि तो बापू आपलं नेहमीच ऐकतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.